हाय मित्रांनो, आपण शेतकरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे SRPF भरती 2022 भोजन सेवक गोंदिया जिल्ह्याचा निकाल हा जाहीर झालेला आहे व त्यांची मेरिट लिस्ट ही लागलेली आहे, त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे। पुढे बघूया। वर्ग 4 गट ड भरती 2021 भोजन सेवक व्यावसायिक चाचणी एकूण गुणपत्रक। उमेदवारांना सूचना। उमेदवारांना कळविण्यात येते की भारत राखीव बटालियन 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या 4 भोजनसेवक या पदाकरिता वर्ग 4 गट ड भरती आयोजित करण्यात आलेली आहे। भोजनसेवक पदासाठी व्यावसायिक चाचणी दिनांक 28/1/2022 ते दिनांक 1/2/2022 घेण्यात आली असून सदर व्यावसायिक चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी उमेदवारांच्या माहितीकरिता महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या https://महाराष्ट्र.srpf.government.in या संकेतस्थळावर व भारत राखीव बटालियन 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या भोजनसेवकच्या पदाच्या व्यावसायिक चाचणीच्या गुणपत्रक संदर्भात उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास दिनांक 3/1/2022 रोजी 12 वाजेपर्यंत कार्यालय समादेशक भारत राखीव बटालियन 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया येथे समक्ष उपस्थित राहावे। तसेच दिनांक 3/2/2022 रोजी 12 वाजेनंतर प्राप्त हरकती आक्षेप विचारात घेतल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर या प्रकारे भोजनसेवक पदाचा निकाल हा जाहीर झालेला आहे गोंदिया जिल्ह्याचा, त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे। तर गोंदिया जिल्हा भोजनसेवक पदाचा निकाल हा जाहीर झालेला आहे व त्या पदाची मेरिट लिस्ट ही लागलेली आहे। आपल्यासमोर बघा, मेरिट लिस्ट ही आहे, त्याच्यामध्ये एकूण गुणांपैकी गुण दिलेले आहेत, कोणाला 38, 40, 30, 32, 35 ज्या प्रकारे हे गुण दिलेले आहेत। तरी आपण ही मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र.srpf.government.in या लिंकद्वारे आपण मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात। तर गोंदिया जिल्ह्याचा निकाल हा लागलेला आहे, त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ होता। तर पुढेही SRPF भरतीबद्दल जशी अपडेट निकाल येईल त्याबद्दल आपला पुढील ही व्हिडिओ लवकरच येईल। तरी आपण सर्वांनी आपण शेतकरी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। SRPF ची जशी अपडेट येईल त्याबद्दल आपला पुढील ही व्हिडिओ लवकरच येईल।